दिवा प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या दिवाळी अंक वाचक स्पर्धेचं निकाल जाहीर झालेत सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकाराचा पुरस्कार राजेंद्र सरक यांना जाहीर झाला दिवा प्रतिष्ठान ही दिवाळी अंकाच्या संपादकांची संघटना असून या संघटनेच्या वतीनं दरवर्षी वाचक स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि हा पुरस्कार व्यंगचित्रकार राजेंद्र सरक यांना प्रदान करण्यात येणार आहे राजेंद्र सरक हे अहमदनगर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते दिवा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार पुरस्कार यावेळी व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांना जाहीर झालाय दिवा प्रतिष्ठान ही दिवाळी अंकाच्या संपादकांची संघटना आहे या संघटनेच्या वतीने दरवर्षी वाचक स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येते यावेळी या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वाचकाचा प्रथम पुरस्कार रागिनी पुंडली हिला जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंकाचा पुरस्कार नाशिकच्या महेंद्र देशपांडे संपादित हास्यधमाल या दिवाळी अंकाला प्राप्त झालाय तर सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार अमोल सांडे तर लेखिकेचा पुरस्कार मोनिका गजेंद्र गडकर यांना जाहीर झाला आहे यावेळी अनेक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं शनिवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेत दिवाळी अंक संपादकांचे एकदिवसीय अधिवेशन होणार असून यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण देखील होणार आहे अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी साडे अकरा वाजता सुप्रसिद्ध उद्योजक भारत देसडला यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध टीकाकार रामदास फुटाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लमक कडू उपस्थित राहतील दुपारी दीड ते आडीच यावेळी दिवाळी अंक आणि विनोदी साहित्य या विषयावर चर्चासत्र देखील यावेळी होणार आहे यामध्ये भारत भूषण पाटकर विवेक मेहत्रे व्यंगचित्रकार प्रभाकर झळके विनोदी कथालेखक सुभाष खुटवड यांचा सहभाग असेल दुपारी अडीच ते साडेतीन वाजता दिवाळी अंक आणि कविता या विषयावरील चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे तर दुपारी साडेतीन ते साडेचार वाचकांच्या नजरेतून दिवाळी अंक या विषयावरील चर्चासत्रात कल्पना बांदल रागिनी पुंडलिक भूषण लोहार प्रसाद सोनी हे सहभागी होणार असून डॉ अंजली पोद्दार या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजता प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप तसेच संपादकाचे चर्चासत्र देखील होणार आहे संस्कृतीच्या संपादिका सुनीता पवार सोनल खानोलकर भूमिकाच्या संपादिका रुपाली अवचरे साहित्य आभाच्या संपादिका शारदा धुळप धमाल धमाकाचे संपादक नसीर शेख कलाकुंज व हास्य धमालचे संपादक महेंद्र देशपांडे तसेच आक्रोशचे संपादक ज्ञानेश्वर तात्या यांच्यासह अनेक मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत अधिवेशनाचे संयुक्त आयोजक चंद्रकांत शेवाळे आणि अरुण जाखडे हे असून अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांसह प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाधे कार्यवाह शिवाजी धुरी यांनी केलंय प्रतिनिधी जीवन न्यूज ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे